बाळाच्या लंगोटात आकृती वर्णन बघणार आहोत। समोर दिसणाऱ्या पिक्चर प्रमाणे चित्राप्रमाणे साधा लंगोट आपल्याला शिवायचा आहे, त्यासाठी आकृती वर्णन आपण बघत आहोत। लंगोट साठी लागणारी माप आहेत सीट घेर। बाळाच्या सीट घेरचं माप फक्त आपल्याला लंगोट साठी लागणार आहे आणि लंगोट साठी सर्वसाधारणपणे आपण कॉटन किंवा तत्सम हुजेरी या टाइपचा कपडा वापरणार आहोत। आपण आकृतीला सुरुवात करत आहोत। आकृती अगोदर समजून घ्या। शून्य ते एक सरळ रेषा तुम्हाला दिसत आहे, शून्य ते एक इथे आपण माप घेणार आहोत सीट घेर। अगोदर आपण आकृती ही कागदावरती घेणार आहोत, कागदी नमुना तयार करणार आहोत आणि कागदावरती शून्य ते एक कडे सीट घेरचं माप आपण टाकणार आहोत। सीट घेर जर आपण 10 घेतला तर शून्य ते एक कडे 10 माप टाका। सीट घेर जर आपला 12 असेल तर शून्य ते एक कडे सीट घेरचं माप म्हणजे 12 इंच इतकं माप येईल। थोडक्यात काय तर शून्य ते एक कडे सीट घेर जो तुम्ही घेतलेला आहे मोजून त्याचं माप टाका। शून्य ते दोन कडे सीट घेरचंच माप आपण घेत आहोत। शून्य ते दोन कडे सीट घेरचं माप आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन तीन एक कडे आपण काटकोन तयार करणार आहोत आणि शून्य एक तीन दोन हा चौकोन आपण तयार केलेला आहे। थोडक्यात शून्य ते एक आणि शून्य ते दोन कडे सीट घेरचं माप आपण घेणार आहोत किंवा सीट घेराच्या इतका चौकोन आपण तयार करणार आहोत। चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन जोडा असे सांगितलेलं आहे आकृतीमध्ये, तर हे जोडायचंय म्हणजे फक्त तिथे आपण रेषा टाकणार आहोत कारण आपल्याला शिवताना या ठिकाणी घडी घालायची आहे। या पद्धतीने आपल्याला कटिंग करताना कटिंग करायचं आहे। एक तीन दोन शून्य कडे आपण कटिंग करणार आहोत। असा चौकोनी तुकडा नॅपकिनसाठी आपल्याला मिळणार आहे। हे होतं साध्या लंगोटसाठी किंवा साध्या नॅपकिनसाठीचं आकृती वर्णन। तर आपण आता आकृती तुम्हाला वहीमध्ये काढायची आहे तर त्यासाठी कागदी स्केलचा वापर कसा करायचा, कागदी स्केलचं माप कसं टाकायचं वहीमध्ये ते आपण अगोदर बघणार आहोत। बघूया कागदी स्केलचा उपयोग कसा करायचा। आपण हा कागदी स्केल आकृतीत किंवा पिक्चर मध्ये बघितलेला आहे। कागदी त्रिकोण आपल्याला मिळतो ज्यावरती मापाच्या किंवा मेजरमेंट साठीच्या काही खुणा आपल्याला दिसतात। आकृती काढण्यासाठी फक्त याचा उपयोग आपल्याला होत असतो। ही दुसरी बाजू आपण बघत आहोत कागदी स्केलची। आकृती काढण्यासाठी आपल्याला या कागदी स्केलचा उपयोग होणार आहे। ही आपल्या समोर आहे सेंटीमीटरची बाजू आणि दुसरी बाजू आहे इंचातली। तर आपण कागदी स्केल इंचामध्ये वापरणार आहोत म्हणून इंचाची बाजू आपल्या समोर आहे, त्यामध्ये त्या त्रिकोणाचा मोठा भाग जो आहे तो आपण वापरणार आहोत। ही इंचाची बाजू आहे। आपण आता जो भाग बघतो ह्या भागाने आपण आकृती काढणार आहोत। याच्यापेक्षा साईडचे जो दोन भाग दिसतात त्रिकोणाचे ह्याच माप कमी कमी होत जात असत। सर्वसाधारणपणे आपण या बॉटमच्या भागाचा उपयोग करत असतो मोठ्या मापाचा। इथे आपण शून्य ते
एक कड़े 14 माप टाकून दाखवत आहोत। हे बघा इथे 14 इंच समजा तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या कागदी स्केल वरील बॉटमचा बाजू आपण वापरत आहोत आणि त्यावरती इथे 14 ची खूण दिसते म्हणजे 14 इंच इंचाचा स्केल आपण वापरतोय। 0 ते 1 कडे आपण मार्किंग केला 14 इंच आणि मग ते आपण जोडून घेत आहोत 0 कडून 1 कडे। त्यानंतर 0 कडून 2 कडे सुद्धा आपण 14 चं माप घेणार आहोत। इथे 14x14 चा चौकोन तुम्हाला करून दाखवला जात आहे। 0 ते 2 कडे हे 14 चं माप आपण टाकलेलं आहे आणि आपण 0 ते 2 सरळ रेषेने जोडतो आहोत। बघा हे माप कसं आहे, अशा पद्धतीने आपण या कागदी स्केलचा उपयोग करायचा आहे। 2, 3, 1 कडे आपण काटकोन मध्ये जोडणार आहोत म्हणजे आपल्याला काटकोन चौकोन तयार मिळतो 0, 2, 3, 1 चा। अशा पद्धतीने या कागदी स्केलचा आपण उपयोग करू शकणार आहोत। हा तयार करणे आकृती प्रमाणे आपण कागदावरती हा आकृतीचा जो नमुना आहे हा कागदावरती ड्राफ्ट करणार आहोत। तर त्यासाठी बघूया कागदी नमुना कसा तयार करायचा। बघा कागदी नमुना तयार करण्यासाठी आपण एक पेपर आपल्या समोर घेतलेला आहे आणि या पेपर वरती या ठिकाणी आपण कार्डशीट पेपर वापरलेला आहे। तुम्ही साधं वर्तमानपत्राचा पेपर वापरला तरी चालणार आहे। 0 कडनं आपण 1 कडे, 0 कडनं 2 कडे अशी आपण माप टाकून घेणार आहोत। इथे आपण तयार करत आहोत 14 इंचाचा सिटगेर आपण घेणार आहोत 14 इंच आणि म्हणून आपण इथे 0 पकडल्यानंतर 0 कडून खाली 1 कडे 14 इंचाचं माप घेतलंय, 0 कडून इकडे 2 कडे 14 इंच माप घेतलेलं आहे आणि आता ते आपण सरळ रेषेत जोडत आहोत। थोडक्यात आपण सीट घेर 14 घेणार आहोत शिवण्यासाठी। मग 14x14 चा एक चौकोन आपण तयार करून घेतलेला आहे। चौदा बाय 14 इंचाचा चौकोन आपला तयार होतोय। चौकोन तयार झाल्यानंतर कागदावरती आपण हा नमुना ड्रॉ केल्यानंतर आता आपण कटिंग करत आहोत। 3 कडनं सुरुवात करून आपण 2 कडे आलेलो आहोत कटिंग करताना। 2 कडून 0 कडे आपण जाणार आहोत कटिंग करत। आकृतीमध्ये आपण 1 ते 2 जोडायला सांगितलेलं आहे परंतु इथे आपण 1 ते 2 रेषा टाकलेली नाही कारण शिवण करताना 1 ते 2 आपण घडी मारणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला लंगोटसाठी चौकोनी तुकडा मिळालेला आहे। आता आपण कागदाची पुन्हा घडी करून घेतलेली आहे आणि यावरती नॉडसाठी आपण पट्टी काढणार आहोत। लंगोटसाठी जी लेस किंवा नाडी आपल्याला लावायची आहे त्यासाठीची पट्टी आपण काढणार आहोत। इथे दुहेरी कपडा आपण घेणार आहोत कारण लंगोटसाठीचा नॉट आपल्याला मोठी पाहिजे। दुहेरी घडीवरती आपण 0 ते 2 कडे म्हणजे बंद घडीकडे आपण 2 इंच मार्किंग करून आणि लांबीमध्ये आपण जो शीट घेर आहे आपला तेवढं 14 इंचाचं मार्किंग केलेलं आहे। बंद घडीकडे रुंदीमध्ये 2 इंच आणि लांबीमध्ये 14 इंच आपण घेतलंय। इथे आता थोडासा तुकडा शिल्लक राहत होता म्हणून इथे पूर्ण आपण रेषा टाकून दिली।
आणि मग ती पट्टी आपण कटिंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण बाळाच्या लंगोटसाठीचा कागदी नमुना आकृती वर्णन बघून कागदी नमुना तयार केलेला आहे आणि आपण या कागदी नमुन्याला कपड्यावर ठेवून कपड्याचं कटिंग करून आपण लंगोटचं शिवण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक मध्ये। या पद्धतीने आकृती वर्णन प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायचं आहे। वहीमध्ये आकृती काढताना कागदी स्केलचा उपयोग आपल्याला करायचा आहे। कागदी स्केलचा उपयोग करताना आपण इंचाची बाजू वापरून दाखवलेली आहे, त्या पद्धतीने वहीच्या कोऱ्या भागावरती सुटसुटीत अशी आकृती तयार करून लाइनिंगच्या रेषा असलेल्या पानावरती आकृतीचं वर्णन लिहायचं आहे आणि उद्या जेव्हा आपण शिवण बघू त्याखाली शिवण पण आपल्याला नमूद करायचं आहे। अशा पद्धतीने आजचा टॉपिक होता बाळासाठी लंगोट किंवा साधा नॅपकिन असं हेडिंग तुम्ही त्याला देऊ शकता।